रियाज मराठा आंदोलकांच्या रोषाचा आज मुख्यमंत्र्यांनाही सामना करावा लागला। यवतमाळमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ झाला। मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार निदर्शन केली आहेत। या मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यवतमाळमध्ये आले होते आणि त्यावेळेस मराठा आंदोलकांनी इथं गोंधळ घातलाय। आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होता यवतमाळमध्ये आणि यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्टेजवर आल्यानंतर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या मराठा आंदोलकांनी जोरदार गोंधळ करायला सुरुवात केली। काळे झेंडे मुख्यमंत्र्यांना दाखवून सरकारचा निषेध करण्यात आलेला आहे। एकीकडे राज्यभरामध्ये मराठा आंदोलन पेटलेलं आहे, जाळपोळ होतीये, रस्ते जागोजागी अडवलेले आहेत, रास्ता रोको करण्यात येतो आहे, मोर्चे निघालेले आहेत, तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांना देखील आता मात्र मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्येच गोंधळ झाला। मी तिकडे देखील मनोज जरंगेंना विनंती केली, इथेही मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की निर्णय होईल, सकारात्मक होईल, टिकणारं आरक्षण मिळेल, कायद्याच्या चौकटीमध्ये टिकेल असं मिळेल, फसणारं नाही मिळणार, रद्द होणार निर्णय आम्ही घेऊ इच्छित नाही, कारण शेवटी आपल्याला एकमेकाला कायमस्वरूपी एक दुसऱ्याच्या सामोरं जायचं आहे आणि म्हणून हे सरकार वेळ काढूपणा करणारं नाही, हे सरकार फसवणारं नाही, हे सरकार जे देणार आहे ते प्रामाणिकपणे देणार आहे आणि म्हणून सरकारची विनंती आहे की थोडा वेळ आपण दिला तर सगळ्यातून मार्ग निघेल। भंडाऱ्याची उधळण म्हणजे